नमस्कार मित्रांनो, 29 फेब्रुवारी 2020 स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचा आजचा भाग हा शेवटचा आणि हृदयाचा ठोका चुकवणारा आहे. मित्रांनो, जे बघताना ऐकताना आणि बोलतानाही डोळ्यात अश्रू येतील असा हा आजचा भाग. शंभू राजांवरील छळाने परिसीमा गाठली होती, तरीही सिंहाचा छावा झुकत नव्हता, औरंगजेबाला दाद देत नव्हता. स्वराज्याचा हा छावा औरंगजेबाशी लढत होता, तो लढत होता हत्यारांशिवाय, तो लढत होता हातांशिवाय, तो लढत होता डोळ्यांशिवाय. होय, लढत होते शंभूराजे, झुंज पराकोटीला पोहोचली होती, परंतु शंभूराजांच्या मनात होता शेवटचा श्वास. हा शेवटचा श्वास असा असावा की या श्वासाने महाराष्ट्र भूमीत वादळ निर्माण व्हावे आणि या सांडलेल्या रक्तातून हजारो लढवय्ये निर्माण व्हावेत. औरंगजेब आता चिडतो, वैतागतो आणि म्हणतो, बस हुआ अब संभा को सजाए मौत दी जाए और ऐसी मौत की जिसे सुनकर हर एक शख्स की रूह काप उठे. सबसे पहले संभा के टुकड़े टुकड़े किए जाए और उन्हें कौओं के सामने फेंका जाए और खबर रहे, कोई अगर उन टुकड़ों को छूने की कोशिश करेगा तो उसे बख्शा नहीं जाएगा, ताकि सबको समझे मुगलिया सल्तनत से दुश्मनी लेने का क्या अंजाम होता है. आणि यानंतर स्वराज्याचे दुसरे छत्रपती आपले शंभू राजे यांचे तुकडे तुकडे केले जातात. इथे रायगडावर बातमी समजते, शंभू राजांना मृत्यूदंड दिला आणि इतक्या क्रूर शिक्षेलाही राजे धीरोदत्तपणे सामोरे गेले. पराकोटीच्या यमयातना होत असतानाही राजे रयतेच्या सुखासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे गेले. ही बातमी ऐकताच रायगडावर शोककळा पसरते, सर्व हुंदके देऊन रडू लागतात आणि येसुबाई स्वतःला एका खोलीत बंदिस्त करून घेतात. आपल्या अंगावरचे सर्व अलंकार काढून ठेवतात, आपल्या कपाळावरचं कुंकू पुसतात, पांढरी साडी घालून विधवेचा वेश परिधान करून हातात तलवार घेऊन काहीशा निर्धाराने त्या बाहेर येतात आणि म्हणतात, आज अमावस्या आहे आणि याच अमावस्येने पाहिला तेजस्वी विजय सारखा प्रखर गोळा आणि याच प्रखर गोळ्याने औरंगजेब भस्म होऊन जाईल आणि त्या हर हर महादेवची घोषणा करतात. मित्रांनो, आपल्या शंभूराजांनी अतोनात हाल सहन केले, तरीही त्यांच्या रक्ताचे थेंब हर हर महादेवची जयघोष करत धीरोदत्तपणे उसळले आणि आपले शंभूराजे स्वराज्यासाठी अमर झाले. पूर्ण महाराष्ट्राने शंभूराजांना आपल्या हृदयात सामावून घेतले. अवघा मराठी माणूस आता पेटून उठला होता. मराठ्यांच्या पराक्रमाने औरंगजेबाची अवस्था एखाद्या भिखाऱ्यासारखी झाली होती आणि अखेरीस शंभूराजांचे स्वप्न त्यांच्या मर्द मराठी मावळ्यांनी पूर्ण केले. स्वराज्य गिळण्याचे स्वप्न पाहणाऱ्या औरंगजेबाला अखेरीस याच मातीत अहमदनगरच्या भिंगर या गावात प्राण सोडावे लागले. आणि मरता मरता औरंगजेब म्हणाला, संभा के मैंने तुकडे तुकडे कर दिए, पर मैं तभी समझा नहीं, तभी मेरे ही तुकडे हो रहे थे. आणि तो म्हणतो, काश काश मेरी एक भी औलाद संभाजी जैसी होती, तो छोड़ देता ये मुगलिया सल्तनत उसकी कंधों पर और मर जाता सुकून से. औरंगजेब महाराष्ट्रात येताना 5 लाखाची फौज घेऊन आला होता, पण मरताना त्याच्या कबरीजवळ 5 लोक सुद्धा नव्हती. अखंड 9 वर्ष या औरंगजेबाच्या 5 लाखाच्या फौजेला झुंज देणाऱ्या आणि स्वराज्याचा एक तुकडाही त्या औरंगजेबाच्या हाती लागू न देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. मित्रांनो, आज मालिकेचा शेवटचा भाग होता, पण या मालिकेने सर्वांच्याच मनात घर केले होते. तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ.